बालक नमस्कार, आपला परिचय सांगा, तुमचं नाव सांगा। श्रीसिद्धा भीमाशंकर पाटील, राहणार तांदूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। तुमच्याकडे जे खिलार आहेत त्यांची माहिती सांगू शकाल का तुम्ही? सांगा, तुमच्याकडे जी गाय आहे त्या गायीची माहिती सांगा। लहानपणापासून घरची आहे का घेतली आहे? घरची नाही, घेतलेली आहे ती, लहानपणापासून सांभाळते। आतापर्यंत 2-3 कालवळी झाले। ते कुठून घेतली होती गायी? सिद्धापूरमधून घेतली, बरमोहनले। सिद्धापूर मधून गाई घेतली होती तुम्ही? किती वय होतं गाईचं घेताना? 6 महिने असताना। किती रुपयाला गाई घेतली होती? 7000 रुपये। आता किती वेत झाली तिची? 3 वेत। आता तुमच्या उजव्या हाताला जी आहे तिचं वय किती आहे? 1.5 वर्ष। ती कालवड कोणत्या गाईची? राजकुमार महादेव त्यांच्या बैल, त्या गाईचे खरं बैल। हे किती नंबरची कालवड म्हणायची? 2 नंबर कालवड। आता वय अॅक्युरेट किती आहे तिचं सध्या? 1 वर्ष 5 महिने। आता तिला देणार आहे का सांभाळणार तुम्ही? सांभाळायची। काय सांभाळायचा उद्देश काय त्यांना, का सांभाळायचं कारण काय, तुम्हाला काय माहिती आहे त्यामधलं जरा सांगा, ती खेळणार का सांभाळायचं? आवड आहे म्हणून सांभाळायची। अजून काय दुसऱ्या गोष्टी फायदा कुठल्या? बरं, बाकी कष्टाची बाजूबद्दल तुम्हाला काय म्हणता येईल? इतर पाळीव प्राणी सांभाळणे आणि खिलार सांभाळण्यामध्ये फरक काय? कष्ट जास्त कोणत्या जनावरांना आहे? जनावरांना काय कष्ट काय नाही। हा हा, म्हणजे यांना सांभाळायला कष्ट कमी आपण करू शकतो, कष्ट काय नाही। मग आता तुम्ही किती गाई करणार आहात? अशा 2-3 करायची इच्छा आहे। तुम्ही त्यांना दररोज गोंजरता का किंवा त्यांच्या अंगावरून हात फिरवता का? काय एक प्रकारचं समाधान वाटते का तुम्हाला त्यांच्या अंगावरून हात फिरवल्यावर, किंवा पांढरी जनावरं किंवा पांढरी खिलार दारात दिसल्यावर? हा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा शेतकऱ्याच्या अंगणात आणि दारात परमेश्वराचा एक सहवास आहे। अजून तुम्हाला या खिलारबद्दल काय वाटतं, किंवा या खिलार पासून कोणत्या गोष्टी मिळू शकतात आणि त्या किती महत्वाच्या आहेत जरा सांगा। म्हणजे आजारी पडल्यानंतर दवाखाने मेडिकलच्या गोळ्या खाण्यापेक्षा दररोजच्या आहारात आपल्याला हे तूप आणि दूध गायीचं असलेलं अति उत्तम असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद मालक, तुम्ही नादखुळा परिवाराला प्रतिसाद दिला आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे समाधानकारक आणि विचारपूर्वक दिलीत, त्याबद्दल तुमचा नादखुळा परिवार हा मनापासून आभारी आहे। आणि तुमच्या खिलार वाढीस किंवा खिलार संगोपनास भविष्यात कोठेही कधीही अडचण आली तर तुम्ही नादखुळा परिवाराला हाक मारा, तर त्या ठिकाणी नादखुळा परिवार हा तुमच्या सोबत असेल। धन्यवाद।